पंढरपूर भाजपचे शहराध्यक्ष यांनी 30 रुपयात दीनदयाळ थाळी सुरू केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही थाळी सुरू करण्यात आली. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज 25 ते 30 हजार भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्यांना अल्पदरात स्वादिष्ट आणि रुचकर जेवण मिळावं यासाठी उपक्रम सुरू करण्यात आलाय. दररोज दुपारी 12 ते 1 या वेळेत प्रथम येणाऱ्या 51 भाविकांना याचा लाभ मिळणार आहे. अवघ्या 30 रुपयांमध्ये या थाळीत 3 चपाती, 1 भाताची मूद, 1 वाटी भाजी, 1 वाटी आमटी, 1 वाटी ताक, लिंबूफोड, शेंग चटणी, लोणचं पापड असे 10 पदार्थ देण्यात येणार आहेत. राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या अध्यक्षतेखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला. पंडित दीनदयाळ चरित्र त्यांनी व्यक्तिगत काही महिला एकत्र येऊन हा काही पदार्थ तयार करतात त्याच्याबरोबर हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा असं काही शासनाच्या प्रती किंवा शासनाला बरोबरीनं तुलनात्मक हा विषय नाही. ही थाळी सुरू करत असताना या थाळीमध्ये 3 पोळ्या, 1 भात, 1 भाताची वाट, 1 भाताची मूद, आमटी, भाजी, पापड, लोणचं, हिरव्या मिरच्याचा आमच्याच महिलांनी तयार केलेला खर्डा, हिरव्या मिरच्याची तांबड्या तिखटाची चटणी आणि महत्त्वाचं ताक असे 10 ते 11 आयटम आम्ही यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आहे.